इंटरनेटवर सुद्धा एक फोटो व्हायरल होतोय. काय आहे ह्या फोटो मागची कहाणी जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. ब्रिटनचे नवनियुक्त राजे चार्ल्स तिसरे म्हणजेच पूर्वश्रमीचे प्रिन्स ऑफ वेल्स यांनी प्रिन्सेस डायनाशी विवाह होण्याआधी 1980 भारताला भेट दिली होती. द मोस्ट एलिजिबल बॅचलर इन द वर्ल्ड असं त्या काळी विशेषण असलेल्या 32 वर्षीय चार्ल्स यांची ही भेट मुंबईतील एका वेगळ्याच मनोरंजक व त्या काळी जगभर गाजलेल्या सनसनाटी किस्स्याने आठवणीत राहिली आहे. काय आहे हा किस्सा? चार्ल्स यांच्या मुंबईतील दौऱ्यात प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला भेट होती. त्याशिवाय त्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ते म्हणजे व्ही शांताराम यांच्या सुप्रसिद्ध राजकमल स्टुडिओची भेट. या भेटीदरम्यानच घडला होता हा किस्सा. चार्ल्स यांच्या स्टुडिओमध्ये आगमन झालं, त्यावेळी आहिस्ता आहिस्ता या हिंदी चित्रपटातील नवोदित कलाकार होती पद्मिनी कोल्हापुरे. चित्रीकरण मुद्दाम त्यांच्यासाठी सेटवर करण्यात आलं. राजबिंडा व्यक्तिमत्वाला म्हणजे चार्ल्स यांच्या उपस्थितीनं संपूर्ण स्टुडिओ मंत्रमुग्ध झाला होता. सर्वांच्या नजरा बॉलिवूडमध्ये अवतरलेल्या चार्ल्स यांच्या चेहऱ्यावर होत्या. काहीच कुतूहल मिश्रित भावाने चार्ल्स यांनी तो सीन बघितला. तो संपल्यावर पद्मिनीनं व सहकलाकार शशिकला यांनी भारतीय पारंपरिक पद्धतीनं युवराजांचं स्वागत केलं. स्वागत होतं दीपप्रज्वलन करून ऑक्शन आणि तो नंतर नाट्यप्रसंग घडला. बॉलिवूडमध्ये नुसतंच पदार्पण केलेल्या पद्मिनी कोल्हापुरेने औक्षणाचं ताट बाजूला ठेवून युवराजांच्या गालाचं चक्क चुंबन घेतलं. या अकल्पित व भारतीय परंपरेशी व शिष्टाचाराशी विसंगीत अशा घटनेनं चार्ल्स सर्वजण चकित झाले. यातून सावरत चार्ल्स यांनी हसत हसत वातावरण हलकंफुलकं केलं. हजर जवाबीपणाने शेजारी बसलेल्या शांताराम यांना त्यांनी विचारलं, भारतीय सिनेमात चुंबनाची परवानगी आहे का? शांतारामांनी नकारार्थी उत्तर दिलं. अर्थातच तो जमाना सेन्सॉरशिप व चुंबन बंदीचा होता व चार्ल्स यांच्या प्रश्नातून त्यांना स्टुडिओ भेटी अगोदर हिंदी सिनेमातील पुरेशी माहिती संबंधितांकडून मिळालेली होती. ब्रिटनसह देश विदेशात चार्ल्स यांच्या बॉलिवूड चुंबन नाट्याच्या गरमागरम मसालेदार बातम्या फोटो झळकले व राजकमलमधील पत्रकारांचा दिवसही सार्थक लागला. पद्मिनी कोल्हापुरे एका दिवसात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आल्या होत्या त्या काळामध्ये. खरं तर पद्मिनी यांनी नंतर त्या किस्स्याचा असा उल्लेख केला की मला नंतर ओशाळल्यासारखं झालं, मी फक्त त्यांच्या गालाचे हलकं चुंबन घेतलं होतं पण त्याला खरं तर अवास्तव प्रसिद्धी मिळाली. वास्तविक ती काही फार मोठी घटना नव्हती, इट वॉज नॉट अ बिग डील. परंतु या 4 दशकापूर्वी ब्रिटनचे युवराज व भावी राजे चार्ल्स संदर्भात बॉलिवूडमध्ये घडलेल्या सनसनाटी चुंबन किस्सा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी लहान सहान डील अजिबातच नव्हती.